अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मनोज चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आगामी काळामध्ये भारतीय जनता पार्टीने काही कार्यक्रम घेतले आहेत, या संदर्भात आज जिल्ह्यातील व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली। येणाऱ्या 6 तारखेपर्यंत कार्यक्रम पक्षाने दिलेले असून पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा स्मृती दिन आहे, असे विविध विषय घेऊन आम्ही जनतेपर्यंत जाणार आहोत। याबद्दलची माहिती माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी या बैठकीत दिली। तसेच BHR घोटाळा प्रकरणी ज्यांना अटक झाली ते सगळेच माझे निकटवर्ती आहेत, नियमाप्रमाणे काय असेल ती चौकशी करण्यात येईल, असेही ते या प्रसंगी म्हणाले। तर गेल्या 14-15 महिन्यांच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयाची पायरी सुद्धा चढलेली नाही, मंत्रालयाचे तोंडही पाहिलेले नाही, तर कशी कामं होतील, जनतेच्या फायली तशाच पडलेल्या आहेत, त्याच्यावर सया होत नाही, अशी मुख्यमंत्र्यांवरती घणाघाती टीकाही महाजन यांनी केली आहे। काल जे मुंबई येथे प्रकरण झाले ते अतिशय वाईट आहे, शिवसेना मूळ तत्वावरून बाजूला जात आहे, हिंदुत्वाच्या विरोधात शिवसेनेने पुढे जाऊन काम करायला सुरुवात केलेली आहे, राम जन्मभूमी प्रभू रामचंद्र हे आराध्य दैवत आहे, त्यांचं मंदिर व्हावं म्हणून संपूर्ण देशाने आणि मुस्लिमांनीही या निर्णयाचं स्वागत केले, शिवसैनिक वाटेल तसं तोंडसुख घेत आहेत, विरोधाला विरोध करायचा त्यावर तोंडसुख घ्यायचं हे दुर्दैव आहे, यापेक्षा अधोगती शिवसेनेची कधीही झाली नाही, अशी प्रतिक्रियाही माजी मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रसंगी दिली आहे। बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं भाजप कार्यालयात, काय नेमकी चर्चा झाली? बैठक ही आमची आगामी काळातलं जे कार्यक्रम भारतीय जनता पक्षाने दिलेले त्या संदर्भामधली आमची आज बैठक होती। गेल्या 7 तारखेपर्यंत कार्यक्रम पक्षाने दिलेले आहेत, मग पक्षाने दिवस आहे पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा स्मृतीच्या ठिकाणी आहे, त्याचबरोबर कोरोनाच्या संदर्भातला वॉरियरच्या संदर्भातला विषय आहे, असे वेगवेगळे विषय घेऊन आम्ही आता जनतेपर्यंत जाणार आहोत आणि त्या संदर्भामध्ये संपूर्ण तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना म्हणजे जिल्हाभरातल्या कार्यकर्त्यांना ग्रामीणची बैठक आम्ही या ठिकाणी घेतलेली होती। भाऊ, आज पुणे आर्थिक गुन्हे शाखेने छापे टाकलेले, आपले निकटवर्तीय जितेंद्र पाटील यांनाही अटक झाली, कसं बघाल याकडे? निकटवर्तीय विजयामध्ये सगळ्यांना म्हणजे निकटवर्तीय आहे, म्हणजे इथले भागवतराव भंगाळेपासून चंदूपणे त्यांचं नाव त्याच्यामध्ये आहे, जामनेरचे असे 2-3 लोक सगळेच आमचे निकटवर्तीय आहेत, असं काही काही दूरचं कोणी त्याच्यामध्ये आहे असं नाही आहे, पण ठीक आहे, आता त्यांनी त्यांना उचललेलं आहे, नियमाप्रमाणे काय असेल कायदेशीर कारवाई असेल त्यांना वाटत आहे, बरोबर आहे हे म्हणतात, बरोबर आहे, आम्ही 6 वर्षे झाले कर्ज फेडलेलं आहे, आता यांनी काहीतरी नवीन काय, ठीक आहे, जे असेल नियमाप्रमाणे ती कारवाई होत राहील। भाऊ, तुम्ही आज भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांवर टीका केली, गेल्या अनेक दिवसापासून मुख्यमंत्री हे मंत्रालयात केलेले नाही, काय सांगाल? तर हे अनेक जणांनी सांगितलंय, मी सांगतो म्हणून नाही, की गेल्या कोरोनाच्या काळामध्ये 14-15 महिन्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी मंत्रालयाची पायरी सुद्धा चढलेली नाही, एक पायरी सुद्धा त्यांनी त्या ठिकाणची ओलांडलेली नाही, म्हणजे हे तर खरं काय बोलावं या विषयावर मलाही कळत नाही, माननीय मुख्यमंत्री महोदय 14-15 महिन्यामध्ये मंत्रालयाची पायरी चढत नाही, मंत्रालयाचं तोंड बघत नाही, कशी कामं होतील जनतेचे, आणि जे ढिकचेढीक पडलेले आहेत त्याच्यावर सह्या होत नाही आहेत, मुख्यमंत्री महोदय मंत्रालयात जात नाही आहेत, म्हणून मला वाटतं की सगळ्या विषयात आहे की तर काय बोलाव्या विषयावर हे तर आम्हाला कळत। भाऊ, सध्या राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजप शिवसेना एक आमने सामने, कसं बघा? नाही, मला वाटतं शिवसेनेला आता काय म्हणावं काय बोलावं आम्हाला हे कळत नाही, म्हणजे त्यांना आता फक्त विरोध म्हणून विरोध करायचा दिसतोय, काल जे झालं ते तर अतिशय म्हणजे इतकं वाईट, आणि अशा पद्धतीने शिवसेना सगळ्या आपल्या मूळ तत्वापासून बाजूला जाऊन कुठे भरकटेल ते असं आम्हाला ते सुद्धाही वाटलं नव्हतं, परंतु आता प्रत्येक गोष्टीवर विरोध, म्हणजे काँग्रेसच्या पुढे MIMच्या पुढे जाऊन शिवसेनेचे काम आता करायला सुरुवात केलेली आहे हिंदुत्व विरोधी, मला असं वाटायला लागलं की जे राम जन्मभूमी जे राम प्रभू रामचंद्र हे आमचं आराध्य दैवत आहे, त्यांचं मंदिर व्हावं म्हणून संपूर्ण देशात आणि म्हणजे मुस्लिम बांधवांनी त्याचं स्वागत केलं निर्णयाचं, परंतु हे शिवसैनिक वाटतील तसं तोंडसुख घेत आहेत, त्यांनाही माहिती आहे काय काय नाही विषय, परंतु फक्त विरोधाला विरोध करावा, विरोधाला विरोध करायचा आणि त्यासाठी मग कुठल्याही विषयावर बोलायचं, मला वाटतं यापेक्षा दुर्दैव म्हणजे इतके अधोगती शिवसेनेची कधी झाली नाही की आता आपण आज बघतो। या बातमीत इथेच थांबूया, ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवर व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।